जहां राज्य भर में राजनीति शुरू है वहीं विरोधी पक्ष नेता विजय वडेटीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है उन्होंने कहा है कि सरकार ने मराठा कुंबी प्रमाण पत्र के लिए प्रशासन अधिकारियों पे प्रेशर डाला है अब सही हो या गलत अधिकारी काम करेंगे राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेटीवान ने मराठा आरक्षण पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार ने कुंभी मराठा प्रमाण पत्र देने के लिए प्रशासन पे प्रेशर डाला है अब अधिकारियों को कितनी भी असुविधा हो वह अपनी जेब से खर्चा कर काम करेंगे वही जरांगी पाटिल पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि जरांगी अपने राजनीतिक फायदे के लिए ओबीसी में आरक्षण के लिए जोर दे रहे हैं भूमिका कल उप मुख्यमंत्री मानले की आज राहुल जी मनता है एकदम से लोकसंख्या करे कोई लोकसंख्या है मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे बत्तीस टक्के उभी महारा मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचासुद्धा म्हणजे कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला तेवढी संख्या मुळात नाहीच ही संख्या फार तर मला वाटतं की पंधरा टक्क्याच्या आसपास कदाचित असावी अनेकांनी ते घेतलं आहे ते जरांगी पाटीलही सांगितले अनेकांनी ते का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोकं राहिलेत वगैरे अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण तेरा टक्के देतो शेड्यूल ट्राईबला सात टक्के आणि ओबीसीला एकूण तीस टक्के म्हणजे विजयंटी घेऊन तीस टक्के असे पन्नास टक्के आरक्षणाच्या मन्यता आहे आणि आत्ता समाजाची आमच्या संख्या ही साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केच्या घरात आहेत तीनही कॅटेगरी मिळून उरले वीस टक्के वीस टक्क्यामध्ये मराठा आहे शीख आहेत जैन आहेत मारवाडी आहेत गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत फार छोट्या छोट्या जाती आहेत हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही नोकऱ्या करत नाहीत फार कमी करतात जैन असेल गुजराती असेल मारवाडी असेल हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही मग उरला कोण तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे आणि मराठा समाजाला जर ई डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची मनशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे नाही तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे पासष्ट पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि मामची सुद्धा तीच इच्छा होती कि तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा जे पन्नास टक्क्याचं सिलिंग आहे ते, गेला गेला। ते तो काय पाहिजे तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत मला वाटतं डब्ल्यू एस त्यासाठीच तयार केला गेला पण काय खुळा आहे माहीत नाही कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो दोन वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोन वर्ष शांत होते त्यांना माहीत होतं की डब्ल्यू एसमधून फायदा अधिक आहे परंतु गोळीबार झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले नायक म्हणून आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका शकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक आ, समाजाचा सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला त्यामुळे ते, ते सरकारला धमक्या देतात इतक्या तारखेपर्यंत करा तितक्या तारखेपर्यंत करा नाही केलं तर बघून घेऊ कसे रस्त्यावर फिरताय ते आम्हालाही धमक्या देतात अर्थात हे धमक्यानी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगी पाटलांना कळलं पाहिजेत कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं कायद्याला धरून करावं लागतं आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील मराठा समाज की आरक्षण पर घमासान शुरू है ऐसे में मराठा समाज को मिलने वाली आरक्षण का भविष्य में कितना फायदा होता है यह देखना खास होगा कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट